नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका राधा तिवारी गोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये किंवा भागामध्ये आपण प्रवर्तकाच्या कार्याला अभ्यासाला सुरुवात केली होती आणि प्रवर्तकाच्या कार्याचे 8 मुद्दे मी तुम्हाला इथे समजून सांगितले होते. त्याच कार्यांच्या किंवा त्या कार्यात्मक मुद्द्यांची श्रृंखला आपण समोर आज अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये 8 मुद्दे झाल्याच्या नंतरचा 9व्या मुद्द्यापासूनचा समोरचा भाग आपल्याला आज अभ्यासायचा आहे. आणि जर तुम्हाला आठवणीत असेल तर अगदी कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जे हे 1 पासून ते आला पर्यंत पूर्ण आकडा लिहिलेला आहे, किती मुद्दे आहे आपल्याजवळ 14. तर 1 पासून ते 14 मुद्द्यांपर्यंत जितके काही मुद्दे आहे, या मुद्द्यांपैकी अगदी ठळक आणि ठराविक मुद्दे काढून प्रवर्तकाच्या महत्त्वाच्या कार्यांमध्ये त्यांना नोंदविणार आहोत किंवा त्यांची गणना प्रवर्तकाच्या महत्त्वाच्या कार्यामध्ये करणार आहोत. तर आजचा आपला उद्देश आहे की आपण प्रवर्तकाच्या सर्व कायद्यांमध्ये किंवा एका म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जर प्रवर्तकाच्या एकूण कार्याचा आपण अभ्यास करत आहोत तर एकूण कार्यांपैकी राहिलेली कार्ये आणि संपूर्ण कार्यांमधून निवडलेली ठराविक कार्ये सुद्धा मी इकडे लिहिलेली आहे, या सगळ्यांचा अभ्यास आज आपल्याला इथे करावयाचा आहे. तर सगळ्यात पहिले आपण मागच्या भागामध्ये कंपनीच्या स्थापनेचा विचार करणे किंवा त्या स्थापनेच्या विचाराला म्हणजे कल्पना आणणे व त्या कल्पनेला मूर्त रूप देणे, कंपनीचे म्हणजे प्रस्तावित कंपनीचे उद्देश ठरविणे किंवा त्या उद्देशानंतर कार्यक्षेत्र व कार्याचे स्वरूप ठरविणे, त्या पॉइंटच्या नंतर संचालक बनण्यासाठी जबाबदार लोक जे असतील त्यांची तयारी बघणे आणि त्यांची घटनापत्रकावर सही घेणे, कंपनीचं नाव ठरविणे, या सगळ्या एकूण अशा 8 मुद्द्यांचा अभ्यास मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. मग आज त्या झालेल्या 8 पॉइंटच्या समोरचा आजचा 9वा मुद्दा की एखादा उद्योग खरेदी करण्यासाठी कंपनीची स्थापना करण्यात आलेली जर असेल तर तशी प्रारंभिक बोलणी करणे. म्हणजे प्रवर्तकाच्या कार्यामध्ये काय सांगितलं आहे की एखादा उद्योग म्हणजे आपला उद्देशच कोणता एखादा उद्योग मला खरेदी करायचा आहे आणि त्या उद्योगाच्या खरेदीकरिता कंपनी असण्याची अट आहे, म्हणून अट पूर्ण करण्याकरिता जर कंपनीची स्थापना होत असेल तर अशी बोलणी पहिलेच करून घ्यावी लागते की आमची कंपनी या फलान्या उद्योगाला, आता आपण तिथे उदाहरणं पण घेऊ शकतो किंवा उद्योग म्हणूनच जर घेतलं की एखादा उद्योग खरेदी करायचा आहे म्हणूनच कंपनीची स्थापना झालेली आहे, तर तशी पहिलेच बोलणी करण्याचं काम किंवा प्रारंभिक सूचना देण्याचं काम प्रवर्तकाच्या वाट्याला आलेलं आपण बघत असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे एखाद्या व्यवहारात किंवा खरेदीच्या एखाद्या व्यवहारामध्ये तज्ज्ञ व्यक्तींचे सहाय्य घेणे. आता बघा, जे प्रवर्तक आहे त्यांच्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचं कार्य ते करून राहिले, परंतु प्रत्येक माणूस, आता आपण सुद्धा जर स्वतःच उदाहरण घेतलं तर आपण प्रत्येक कार्यामध्ये पारंगत आहोत का? नाही. एखादं कार्य असू शकते की ज्यामध्ये माझी मास्टरी नाही आहे, ज्यामध्ये माझा हातखंड नाही आहे, ते कार्य मला जमत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या अहमगंडाला घेऊन न राहता आपण एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीची मदत घेऊ शकतो की बाबा रे, हे असं असं मला करायचं आहे यामध्ये, परंतु मला काही माहिती नाही, का तू मला यामध्ये मदत करशील? तो हो बोलेल, आणि जेव्हा हो बोलून तो आपली मदत करेल म्हणजे आपण त्याचं सहाय्य घेतलं. तर इथे आता त्यांनी काम स्पेसिफिक आपल्याला सांगितलेलं आहे, कोणतं कार्य? खरेदी व्यवहारामध्ये. म्हणजे आता ही खरेदीची जी इथे एक शब्द खरेदी वापरलेला आहे, हा खरेदी शब्द मोठ्या व्याप्तीने वापरण्यात आलेला आहे. ही खरेदी आता आपल्या कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या निर्माणीमध्ये लागणाऱ्या मशीनरीजची खरेदी राहू शकते, आपल्या कार्यालयाच्या अधिकृत जागेची किंवा कंपनीची जागा कोणती राहील त्या जागेची खरेदी राहू शकते, किंवा अन्य आपल्या कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या महत्वाच्या ज्या ज्या बाबींची खरेदी आपल्याला करावी लागते त्या संपूर्ण खरेदी व्यवहारामध्ये जर तुम्ही स्वतः पारंगत नाही आहात, तुम्हाला स्वतःला नॉलेज नाही आहे तितकं, तर तज्ज्ञाचं सहाय्य घ्यावं लागतं आणि हे स्वतःचा अहमगंड
बाजूला सारून तज्ञाचं सहाय्य घेण्याचं प्रामुख्याने काम प्रवर्तकावर सोपवण्यात आलेलं आहे आणि त्यांनी तो कार्य करायला पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे कंपनीच्या नोंदणीसाठी योग्य ती कारवाई करणे व समामेलन पत्र मिळविणे. आता आपण मुद्दा नंबर एक पासून जर बघत आलो तर आपला अल्टिमेट गोल काय आहे विद्यार्थी मित्रांनो, की कंपनीची स्थापना झाली पाहिजे, आपल्याला समामेलन पत्र मिळालं पाहिजे, कॉर्पोरेशन लेटर मिळालं पाहिजे आणि आपला व्यवसाय प्रारंभन प्रमाणपत्र मिळाल्या कारणाने सुरू झाला पाहिजे. म्हणजे अगदी मुद्दा नंबर एक पासून तर मुद्दा नंबर 11 पर्यंत येण्याची आपली प्रक्रियाच ही आहे की कंपनीचं नोंदणीकरण पूर्ण व्हावं, कंपनीला अस्तित्व मिळावं आणि कार्यकाळ सुरू व्हावा. मग याकरिता कार्य करण्यासाठी आपण बघतच आहोत अगदी पहिल्या पॉइंट पासून की प्रवर्तक त्या सगळ्या कामांच्या मागे असतो. जबाबदारी स्वीकारणारा किंवा पेलणारा व्यक्ती हा प्रवर्तक आहे. अगदी ही या शब्दामध्ये आपण प्रवर्तकाची व्याख्याच अभ्यासलेली आहे. मग प्रवर्तकाच्या कार्यामध्ये हा मुद्दा येणे तर खूप गरजेचा आहे की कंपनीच्या नोंदणीसाठी योग्य ती कारवाई करणे. म्हणजे पॉइंट नंबर एक पासून तर पॉइंट नंबर 11 पर्यंतच्या सर्व कार्यांना मी तुम्हाला एक जेव्हा व्याख्या सांगितली होती तेव्हा म्हटलं होतं की प्रवर्तनाच्या कार्यासाठी किंवा प्रवर्तनासाठी लागणाऱ्या प्रत्येक कार्याला म्हणजे प्रवर्तनाचं कार्य पूर्ण व्हावं म्हणून लहान लहान जितके काही कार्य करावे लागते त्या कार्यांची जबाबदारी स्वीकारणारा व्यक्ती म्हणजे प्रवर्तक. तर त्या ज्या बारीक बारीक किंवा छोट्या छोट्या कार्यांची आपण तिथे सखोल व्याख्या बघितली होती तर इथे जर आता या 9 वर अजून 8 मुद्दे असते तर पहिल्यापासून तर 11 मुद्द्यापर्यंत सगळ्या कामांची जबाबदारी ही प्रवर्तकाची असते. आणि म्हणूनच इथे म्हटलेलं आहे की कंपनीच्या नोंदणीसाठी योग्य ती कार्यवाही करणे व समामेलन पत्र मिळविणे. समामेलन पत्र म्हणजे इनकॉर्पोरेशन लेटर. व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला जे फार आवश्यक असतं. आता यामध्ये पण कंपनी प्रकारानुसार असतं की जर आपण म्हणजे सार्वजनिक कंपनी आहे, खासगी कंपनी आहे, तर याच्या व्यवहारामध्ये म्हणजे ऍक्च्युअल व्यवहार केव्हा सुरू होईल याकरिता समामेलन पत्राची गरज असते हे आपण आता समोर जेव्हा तो भाग येईल तेव्हा मी तुम्हाला सांगणारच आहे. इथे सांगून तुमची जटिलता वाढवत नाही, फक्त इतकं लक्षात ठेवा की कंपनीच्या नोंदणीसाठी योग्य ती कारवाई करणे आणि समामेलन पत्र मिळवणे. जेव्हा तो मुद्दा येईल तेव्हा मी तो तुम्हाला सांगेन. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे भाग आणि कर्ज रोख्यांच्या अभिगोपनाची व्यवस्था करणे. आता हे अभिगोपन म्हणजे काय आहे तर त्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे अंडर रायटर. आता अभिगोपनाची व्यवस्था म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक नवीन कंपनी जेव्हा सुरू करतो तेव्हा त्या नवीन कंपनीमध्ये समजा मी माझ्या भागांच्या विक्रीकरिता एक अट ठेवली. अट म्हणजे काय, विक्रीची एक संख्या नमूद केली की 1000 भागांची मला विक्री करायची आहे. म्हणजे 1000 भाग लोकांनी माझ्याकडून खरेदी करून घ्यायला हवे. पण माझी कंपनी ही नवीन कंपनी आहे, लोकांच्या मनामध्ये माझ्याबद्दल किंवा माझ्या कंपनीबद्दल विश्वास असेलच असं गरजेचं नाही आहे. म्हणजे आणि तिथे पण एक अट असते की जर मी 1000 भाग विक्रीला काढले आहे तर त्यापैकी 90% भाग हे विकले गेले पाहिजे. तर आता मग ही अट पूर्ण करायची आहे. पण नवीन कंपनीचे 90% तर 60% ही जाणं कधी कधी मुश्किल होऊन जाते. मग या परिस्थितीमध्ये मग ती कंपनी काय चालवायची नाही का, मग काय करायचं? तर अशा परिस्थितीमध्ये तशा ज्या काही कंपन्या असतात ते आपले भाग विमा कंपन्यांकडे ठेवतात. विमा कंपन्या ते भाग ठेवून घेतात. जर विक्रीला गेले तर ठीक, नाही तर त्या भागांची खरेदी विमा कंपन्यांद्वारेच केली जाते. आणि या प्रक्रियेला म्हटलं जातं अभिगोपनाची व्यवस्था. म्हणजे भाग आणि कर्ज रोख्यांच्या अभिगोपनाची व्यवस्था आता अशी सोय लावून ठेवणे. आपण मराठीमध्ये म्हणतो ना की जर एखादं काम म्हणजे दोन मार्ग आहे त्या कार्याला करण्याचे. आपण पहिल्या मार्गाने जात आहोत पण पहिल्या मार्गाने जर तो कार्य होताना पूर्ण होताना आपल्याला दिसून येत नसेल तर आपण दुसरी सोय सुद्धा करून ठेवली आहे की नाही की आता इकडनं होत नाही तर दुसरेकडून जायला हवं. म्हणजे तेल जर सरळ बोटाने निघत नाही तर बोट थोडस तिरपं करावं लागतं. तर ही बोट तिरपी करण्याची पद्धत आहे भाग आणि कर्ज रोख्यांच्या अभिगोपनाची व्यवस्था करणे. त्यानंतरच आहे कंपनीकरिता बँकर, अंकेक्षक आणि ब्रोकर यांची निवड करणे आणि त्यांच्याशी करार करणे. आता करार का करावा
याचं उदाहरण आपण कालच बघितलं की लोक नंतर मुकरतात आणि त्या मुकरण्याच्या क्रियेला आपण मुकरण्यामुळे आपली फसगत होऊ नये म्हणून करार करून ठेवावा लागतो. पण हा करार आता इथे कोणाकोणाशी करायचा आहे? कंपनीकरिता बँकर, बँकेच्या संपूर्ण व्यवहार करण्याकरता कंपनीसाठी एक बँकर नेमावा, अंकेक्षक आणि त्याचसोबतच ब्रोकर सुद्धा नेमणूक त्याची करावी लागते आणि या प्रत्येक व्यक्तीसोबत करार करण्याची जबाबदारी प्रवर्तकाला देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे न्यूनतम अंशदान राशीची सुद्धा व्यवस्था करणे. आणि आता ज्या या सगळ्या 1 पासून तर 14 पर्यंतच्या मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला आहे त्या मुद्द्यांपैकी म्हणजे 1 ते 14 मुद्द्यांपैकी अगदी ठराविक मुद्दे मी इकडे लिहिलेले आहे ज्याला मी नाव दिलेलं आहे प्रवर्तकांची मुख्य कार्ये किंवा महत्वाची कार्ये. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण संपूर्ण प्रवर्तकाच्या कार्यांचा अभ्यास करून घेऊ तर त्या एकूण जी काही संख्या असेल, काल सांगितली नव्हती पण आज आपण सांगू शकतो 14 कार्यांपैकी इथे आपण 5 कार्य अशी बघितली की जे प्रवर्तकांच्या मुख्य कार्यामध्ये मोडली जाते किंवा मुख्य कार्यांमध्ये येते. तर पहिलं कार्य आहे कल्पनेचा शोध घेणे. आता या कार्यासंबंधी तुम्हाला फार काही सांगण्याची गरज नाही कारण अगदी 3 दिवसापासून लागल्या सलग व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला कल्पना काय असते, कल्पना विश्वामधून कल्पना निर्माण होण्यापासून तर त्या कल्पनेला मूर्त रूप देण्यापर्यंतची सगळी प्रक्रिया वेगवेगळ्या स्टोरीजच्या आधारे तुमच्या स्वतःच्या उदाहरणाच्या आधारे आणि मला सांगता येईल या पद्धतीने तुम्हाला वारंवार ती बाब सांगितलेली आहे म्हणून हा मुद्दा मी पुन्हा इथे रिपीट करणार नाही कारण 3 वेळा तो रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतरचा आहे सखोल अनुसंधान. आता सखोल अनुसंधान काय आहे तर आपल्या कंपनीला जेव्हा म्हणजे प्रस्तावित कंपनी जी आपल्या पहिले कल्पना विश्वात होती तिला आता मूर्त रूप देण्यासाठी जेव्हा आपण क्रिया करतोय एक एक बाब करतोय म्हणजे ही प्रत्येक बाब करण्यासाठी आता मानून चला हे जर आपण उदाहरण घेतलं की कंपनीकरिता बँकर अंकेक्षक आणि ब्रोकरची निर्मिती करायची आहे असंच कोणी आला गेला रस्त्यावरचा धरू आणि म्हणू का बन माझ्या कंपनीचा ब्रोकर बन माझ्या कंपनीचा अंकेक्षक, नाही. त्याकरिता पहिले आपल्याला अनुसंधान करावं लागेल. आता तुम्ही म्हणाल की इथे कुठे अनुसंधान म्हणजेच रिसर्च आला मॅडम, तर इथे सुद्धा अनुसंधान आहे बरं का कारण आपण जर त्या व्यक्तीची परख करून निवड केली नाही तर तो आपल्याला लाईफ लॉंग किंवा आपल्या कंपनीकरिता जास्त कालावधीसाठी फायदेमंद किंवा आपल्या कंपनीला जास्त हितकारक साबित होणार नाही म्हणून प्रत्येक बाबीसाठी आपल्याला अनुसंधान करावं लागतं. इवन व्यक्तींच्या निवडीपासून तर संपूर्ण क्रिया करण्याकरिता अनुसंधानाची प्रक्रिया करावी लागते आणि ही प्रक्रिया कोण करून घेतो? प्रवर्तक करून घेत असतो. म्हणून प्रवर्तकाच्या मुख्य कार्यांमध्ये आपण सखोल अनुसंधान ही एक या एका मुद्द्याचा इथे अंतर्भाव केलेला आहे ज्यामध्ये भांडवल किती लागेल, खर्च किती होईल, अंदाजे नफा किती होईल, त्यांच्याशी म्हणजे आपण जर एखादी व्यक्ती तज्ञ म्हणून पकडली तर त्या व्यक्तीसोबत तज्ञासोबत आपण सल्ला मसलत करून किंवा सल्ला मसलत करून एखादी जमीन खरेदी करू शकतो. त्या जमिनीच्या खरेदीमागे आपल्याला लाभ होणार आहे की नाही या सगळ्या बाबी विचार करावे लागतात आणि या विचाराच्याच प्रक्रियेला इथे अनुसंधान हे नाव देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे संसाधनांचे एकत्रीकरण. आता मानव संसाधन असो की अन्य कोणतंही संसाधन असो त्या सगळ्या संसाधनांचं म्हणजे भांडवल, संघटन आपण किंवा त्याला श्रम विभागणी म्हणू शकू, आपली जी जमीन आहे या सगळ्या संघटनात म्हणजे या सगळ्या संसाधनांचं एकत्रीकरण करणे, संघटन करणे, त्यांची जत्री करणे आणि काळानुरूप वेळेअनुरूप आपल्या गरजेअनुरूप त्या प्रत्येक घटकाचा वापर करून घेणे हे सुद्धा प्रवर्तकाच्या कार्यामध्ये मोडतं. जिथे आपल्याला समजा 5 श्रमिकांची गरज आहे आणि आपण जर तिथे 5 श्रमिकांच्या गरजेकरिता 5 श्रमिकांचंच तिथे नियोजन करून त्यांना आपण जर हायर करतो तर ते संघटनेकरिता लाभदायक आहे आणि त्या संसाधनांचा आपण जर वेळेवर उपयोग करून घेत आहे, वेळेवर त्यांचं एकत्रीकरण करून घेत आहोत तर हे कार्य प्रवर्तकाच्या चांगल्या कार्यांमध्ये मोडतं आणि म्हणूनच इथे आपण प्रवर्तकाच्या मुख्य कार्यांमध्ये संसाधनांचं एकत्रीकरण सुद्धा लिहिलेलं आहे की सखोल अनुसंधान केल्यानंतर प्रवर्तक ती कल्पना आपल्या फायद्याची आहे की नाही तो तपासतो आणि तो विचार झाल्यानंतर पुढचा पाऊल टाकतो आणि पुढच्या पावलामध्ये काय काय येईल तर पुन्हा तेच मुद्दे
मध्ये सांगितलेले आहे की जागेची निवड करणे, नाव निश्चित करणे आणि तज्ञांची सेवा घेणे, किंवा या मुद्द्या व्यतिरिक्त सुद्धा आपण असं म्हणू शकतो की संपूर्ण संसाधनांचा वापर करून घेण्याचं कला कौशल्य प्रवर्तकांजवळ असावं आणि म्हणूनच ते त्यांच्या कार्यामध्ये तिथे टाकण्यात आलेलं आहे. त्यानंतरच आहे वित्त व्यवस्थापन. आता वित्त व्यवस्थापन हा मुद्दा सुद्धा प्रवर्तकांच्या मुख्य कार्यामध्ये टाकलेला आहे, कारण व्यवसायामध्ये जसं माणसाच्या शरीराला जर सुदृढ ठेवायचं असेल किंवा माणसाला जर जिवंत राहायचं असेल तर रक्तवाहिन्या रक्त पोहोचवण्याचं कार्य करत असतात, त्यामुळे आपलं शरीर सुदृढ राहतं. प्रत्येक ठिकाणी जिथे जितक्या प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी रक्ताची गरज आहे तिथे रक्तवाहिन्या रक्त पोहोचवत आहे. तसंच व्यवसायातल्या रक्तवाहिन्या म्हणजे वित्त पुरवठा, आणि जर तो वित्त पुरवठा चांगल्या पद्धतीने होत नाही तर व्यवसाय फुलत फलत नाही. म्हणून आपल्याला व्यवसायाला चांगल्या पद्धतीने जर चालवून घ्यायचं असेल, व्यवसायाचं सुदृढीकरण करून घ्यायचं असेल तर वित्त व्यवस्थापन चांगलं असावं लागतं. जिथे जितक्या रकमेची गरज आहे किंवा ज्या प्रकारचं वित्त व्यवस्थापन व्हायला हवं तसं प्रवर्तकांनी तिथे निर्धारण करावं आणि ते करावं असं तिथे सांगितलेलं आहे. म्हणूनच आपण या कार्यामधून जरी तुम्हाला इथे वित्त व्यवस्था कुठेही दिसत नसली तरीही या प्रत्येक कार्यामागे वित्त लागत आहे ही बाब लक्षात ठेवण्याजोगी आहे. आणि म्हणूनच आपण प्रवर्तकाच्या मुख्य कार्यामध्ये वित्त व्यवस्थापन हा मुद्दा बघत आहोत. त्यानंतरचा शेवटचा मुद्दा आहे दस्तऐवज तयार करणे. आता जर आपण आपल्या सर्वसामान्य कार्यांपैकी 1 ते 14 कार्यांपैकी मुद्द्यांचा अभ्यास करायला गेलो तर त्या प्रत्येक मुद्द्याकरिता आपल्याला काही ना काही दस्तावेजांची रचना करायची आहे, दस्तावेजांची निर्मिती करायची आहे. तर त्या सगळ्या दस्तावेज निर्मितीचं कार्य प्रवर्तकाद्वारे केल्या जातं. म्हणूनच प्रवर्तकाच्या मुख्य कार्यामध्ये दस्तऐवज निर्मिती सांगितलेली आहे किंवा दस्तऐवज निर्माण करणे सांगितलेले आहे. मग कालच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केला होता की 2 महत्वाची दस्तावेज कोणती, तर घटनापत्रक आणि नियमावली, आणि ते प्रवर्तकाच्या कार्यामध्ये सांगितलं होतं. तर ते सुद्धा दस्तऐवजांमध्ये मोडतं. म्हणून घटनापत्रक, नियमावली, माहिती पत्रक आणि संपूर्ण प्रारंभिक दस्तावेज ज्यांच्या आधारावर आपली कल्पना मूर्त रूप घेण्याकरिता सुरुवात करेल या सगळ्या कार्यांकरिता लागणाऱ्या दस्तावेजांची निर्मिती प्रवर्तकाला करावी लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण प्रवर्तकाची राहिलेली सर्वसाधारण कार्ये आणि संपूर्ण म्हणजे 1 ते 14 कार्यांपैकी 5 महत्वाच्या कार्याचा इथे अभ्यास केलेला आहे. मला आशा आहे हे तुम्हाला कळलेलं असेल. जोपर्यंत माझा दुसरा व्हिडिओ येणार नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा, घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.